या बातमीचे प्रायोजक आहेत इकबाल फॅशन सोलापूर। नवरात्र उत्सवाच्या दरम्यान अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी शक्तिपीठांना भेटी देत असतात, मात्र देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळानं घाला घातलाय आणि त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना अनेकदा कानावर पडतात। अशीच एक घटना घडल्याचं समोर येत आहे। तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेलेल्या उदगीर येथील भाविकांचा भीषण अपघात झालाय, त्यामध्ये त्यांना प्राण गमवावे लागलेत। देवीचं दर्शन घेऊन स्विफ्ट कारनं परतत असताना भाविकांच्या कारची एसटी बस सोबत मोठी धडक झाली। स्विफ्ट कार भरधाव वेगानं येणाऱ्या बसला धडकली आणि हा मोठा अपघात घडून आलाय। धडक एवढी प्रचंड मोठी होती की कारचा चक्का सूर झालाय। कारमधील 5 जण जागीच ठार झालेत। या कारमधील 5 जणांचे मृतदेह बाहेर काढताना कारचा पत्रा गॅस कटरनं कापावा लागलाय, त्यानंतर आतील मृतदेह बाहेर काढण्यात आले। या अपघातात कारमध्ये असलेल्यांपैकी एक व्यक्ती बचावलीय। प्रियंका बनसोडे वय वर्ष 22 असं तिचं नाव असून या भीषण अपघातामुळे आजूबाजूला प्रचंड हळहळ व्यक्त केली जातीय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।